आता थेट जाऊयात पुन्हा एकदा विधानभवनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतात यांनी पाटील गटाच्या व्यक्तीला पुण्यामध्ये किडनॅप केलं आणि मग मा गिरीश महाजनांचा मोबाईल आला त्याच्यावरनं गिरीश महाजनांनी धमकी दिली आणि त्या धमकीच्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्याप्रसारक मंडळाचा राजीनामा दे आणि त्याच्यावर आम्हाला यायचं आहे अशा प्रकारची एक अत्यंत बनावट केस तयार केली अत्यंत बनावट केस आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या केसमध्ये गिरीश महाजनांना मोका लागला पाहिजे असं सांगून अध्यक्ष मोदय मोक्याचे कागदपत्र तयार झाले गिरीश महाजनांना कोर्टाने दिलासा दिला, दिला। पण मला आपल्या सगळ्यांच्या समोर एक फार सुरस आणि चमत्कारी कथा मांडायची आहे गृहमंत्री मोदय राज्य सरकार काय षडयंत्र करत आहे ही कथा एका अशा कत्तलखान्याची आहे की ज्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भात त्यांची कत्तल कशी करायची या संदर्भातले षडयंत्र शिजत आहेत एक दीर्घ कथा आहे आणि या कथेमध्ये प्रमुख पात्र कोण आहे विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण नाव लिहून ठेवा विशेष सरकारी वकील आमच्या काळात आणि तुमच्याही काळात महत्वाच्या केसेस ज्या व्यक्तीला देण्यात आल्या सुरेश दादा जैन रमेश कदम डी एस के महेश एच बीएचआर बँक सगळ्या केसेस मध्ये सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण आणि कथा खूप मोठी आहे पण मला थोडक्यात ती समजून सांगायची आहे इतकी मोठी आहे आणि इतकं मटेरियल आहे की कमीत कमी पंचवीस ते तीस वेब सिरीज याच्यावर तयार होतील इतकं मटेरियल माझ्याकडे पण सगळ्यात महत्वाचं हे कथानात सत्य घटनेवर आधारित आहे कारण यात मी जे सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ हा मी माननीय अध्यक्षांकडे दिलाय आणि माननीय मंत्री मोदी आपल्याकडे देणार आहे मटेरियल आहे की कमीत कमी पंचवीस ते तीस वेब सिरीज याच्यावर तयार होतील इतकं मटेरियल माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं हे कथानात सत्य घटनेवर आधारित आहे कारण यात मी जे सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ हा मी माननीय अध्यक्षांकडे दिलाय आणि माननीय मंत्री मोदय आपल्याकडे देणार आहे अध्यक्ष मोदय या हे जे सरकारी विशेष सरकारी वकील आहे यांचं कार्यालय हे विरोधकांच्या विरुद्ध षडयंत्र तयार करण्याकरता प्रमुख अशा प्रकारची ती जागा आहे आणि मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर याच्यात काय आपल्याला पाहायला मिळत हो? चाकू प्लॅन्ट करण्यापासून तर गळ्याला रक्त लावण्यापासून ड्रगचा धंदा कसा दाखवायचा रेड कशी करायची गिरीश महाजनांची रेड कशी करायची रेड मध्ये कशा वस्तू प्लॅन्ट करायच्या कसे करून केस मुक्कामध्ये कशी फिट करायची याचे नियोजन कसं करायचं गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील आहे आणि पुढे त्याच्यामध्ये पोलीसही आले आहे काही मंत्र्यांचाही सहभाग आला आहे आणि अध्यक्ष येणार सगळं येणार आहे आणि अध्यक्ष महोदय हे सगळं कुभांड रचलं गेलं एफ आय आर देखील याच्यामध्ये दिसत आहे एफ आय आरही सरकारी वकिलांनी लिहून दिला साक्षीदार सरकारी वकिलांनी तयार केले घटनाक्रम जोडण्याचं कसं जोडायचं ते सरकारी वकिलांनी सांगितलं जबाण्या सरकारी वकिलांनी पाठ करून घेतल्या रेड करण्याकरता व्यवस्था त्यांनी केली आणि आमचे एक माजी नेते जे आता तुमच्या पक्षात आहेत त्यांनी ती व्यवस्था करून दिली हॉटेल बुकिंग झालं पैसे कसे कॅश मध्ये द्यायचे ते झालं आणि अध्यक्ष मोदय खरं म्हणजे पुढे सगळंच येणार आहे मी सांगतोय पण त्यांचा दावा आहे की साहेबांनी सगळ्या फायली माझ्याकडे दिल्या आणि त्यातले काही दावे खरे दिसत आहेत ते पुढे मी दाखवतो आपल्याला आणि मग ही सगळी जी कथा आहे हे सरकारी वकील आपल्या तोंडाने सांगतात या या आपल्या जे व्हिडिओ दिले आहेत ना याचे हे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचा एक एक छोटा छोटा व्हिडिओ पण मी तयार केला आहे तोही अध्यक्ष मोदी हो आपल्याला सोपं जावं म्हणून मी नंतर पाठवतो हो आपल्याला महाविकास आघाडीच्याच कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांच्या संदर्भातले खुलासे देखील तो, खुला तो करतोय हे होत आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सव्वाशे तासाहून अधिकचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सव्वाशे तास पण ते तर मी सव्वाशे तासाचं कुठे द्यायचं आहे ते तुम्हाला देईन आता त्यातलं निवडक देतो आहे कारण मंत्री महोदय त्यातलं तर असं आहे की या सभागृहाची इब्रत घालवणार आहे त्याच्यामुळे या सभागृहात ते मी सांगू देखील शकत नाही आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर पहिला व्हिडिओ जो आपल्याला दिलेला आहे म्हटल्यास याच्यातनं तुम्हाला तो मी सेपरेटली पाठवतो आता काय म्हणतोय वकील गिरीश महाजनांकरता कसा कट शिजतोय तो वकील सांगतोय आम्हाला पैसा निलेश पुरवायचा गुंडागर्दी करणे दहशत पसरवणे असे सांगायचा असं त्या ठिकाणी सांगायला सांगा ड्रग्जचा व्यवसाय करतो हे तो सांगेल का असे सांगितले तरच मोका लागतो सट्ट्याच्या पैशातनं मोका लागत नाही पण सट्ट्याच्या पैशातनं ड्रग म्हटले की मोका लागेल एक ग्रॅमला एक लाख रुपये मिळतात असे सांगायचे म्हणजे गिरीश महाजनांवर मोका लावण्याकरता दुसरा वेळ तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे का आणि गिरीश महा त्या केसमध्ये तो स्वतः सरकारी वकील आहे तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना एक छोटा जबाब तयार करतो तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार असेल तर त्याला करून टाकू ड्रग्सचे नाव घेतले की आपला मोका एकदम फिट बसतो आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे असं कुठे आहे सापडले तरच गुन्हेगार असतो असं नाही केवळ संशय क्रिएट करायचा एवढं पुरेसा आहे शिक्षण संस्था आहे तिथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे असे सांगायचे त्याला पैसे दिले आहेत ना आपण सुनील गायकवाड महेंद्र बागुल सूर्यवंशी रवी शिंदेने त्यांचे नाथाभाऊंची बोलणे करून दिले संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यावधी रुपये कमवू शकतो असे भासवायचे आणि गिरीश महाजनला फसवायचे सरकारी वकील बघा आणि मग पुढे तो हे सांगतो सारे जवाब मीच लिहून दिले होते साहेबांनी डीजींना सांगितले किती मिटिंगा झाल्या सीपीला रात्रभर बसवलं साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होते मी मागच्या दरात गेलो त्यांनी फोन लावले मी गाडीत बसलो तर लगेच डीजीचा फोन आला सीएम अजितदादा वळसे पाटील एसीएस डीजी सगळे होते सीपीला रात्रभर बसवून ठेवले रजत नागपूरला गेला मग सीपीचे फोनवर फोन आले व्हिडिओ आहे सर्व निगेटिव्ह होते मी कॉपी दिली शेवटी साहेबांना सांगून अधिकारी बदलवला अनिल देशमुख असते तर फायदा झाला असता प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटी चेंबरला बसवा असं साहेबांचा ऑर्डर आहेत अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान देखील हलत नव्हते तुमच्याबद्दल आहे दादा हा व्हिडिओ अजित पवार सपोर्ट करत नाही पर बडे साहेब सब देख रहे कोणी चांगले अधिकारी आहेत का चार पाच अधिकाऱ्यांची चांगली नावे द्या असं मला सांगितलेलं आहे आणि त्यांनाच आपण अपॉइंट करू आणि त्या माध्यमातन सगळी कारवाई आपण करून घेऊ त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत आणि त्यांचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेलं संभाषण पूर्ण याच्यामध्ये आहे एसीपी सुषमा चव्हाण याच्यातल्या आयो आहेत रेड मध्ये सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगतात या मार्गाने तुम्ही या काय करायचे सूक्ष्म व्यवस्था सगळं ते सरकारी वकील सांगतायत तुमच्याकरता रेस्ट हाऊस बुक करून ठेवलाय मग त्यांना विचारतायत तुम्ही येणार आहेत तर व्हेज ठेवायचं की नॉन व्हेज ठेवायचं जेवण जीवन? जेवणाची राहण्याची रूम कोणाच्या नावाने बुक करायची आपल्या नावाने करू नका नावं कुठे वापरू नका सरकारी वकील सांगतात रेड करणाऱ्यांना कॅशमध्ये पैसे द्यायचे बिल नाही भरायचं कॅशमध्ये पैसे द्यायचे आणि यासाठी कुठली मदत लागली तर खडसे साहेबांची मदत द्या असे निर्देशही त्यांनी या ठिकाणी प्रवीण चव्हाण यांनी दिले आहेत खडसे साहेब सर्व पैसे देतील असं देखील त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे याच्या पुढचा जो आहे हा फार महत्वाचा आहे मी जे षडयंत्र म्हणतो ना दादा म्हणजे सरकारच्या वतीनं काय चाललंय त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे तोवर तिथे फेकून द्यायचा आणि जप्त करायचा किती जणांनी माझे नाव केससाठी रिकमेंड केले आहे दिलीप बोर्ले वळसे पाटील जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अर्जुन खोतकर अनिल देशमुख रमेश जाधव गुलाबराव हसन मुश्रीफ गुलाबराव युट्यूब हा दुसरे असते श्रीनिवास पाटील असं सगळ्यांची नावं घेत त्यांनी अशी पत्र दाखवली या व्हिडिओमध्ये पत्र आणि या सर्वांनी साहेबांना पत्र दिले गिरीश महाजन अटकत नाही सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही मी डीजीला भेटणार आहे आणि या सीपीला काढणार आहे मग याच्यानंतरचा व्हिडिओ आहे साहेबांना फोन करून मीटिंग लावली मोकासाठी ऐकायला तयार नव्हते एक दिवसात आर ड्राफ्ट करून दिला स्वतः मी स्वतः अभ्यास केलं आणि सगळी कलम लावली अनेक कलम लावली पण त्यांनी काही पॅरे गहाळ केले म्हणजे अध्यक्ष मोदे सरकारी वकिलाला एफ आय आर टॅकलच करता येत नाही सरकारी वकील आणि एफ आय आर या दोन मध्ये संबंध कारण तो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे केस कोर्टात गेल्याच्या आधी पब्लिक प्रॉसिक्युटरला कुठलाही अधिकार नाहीये उलट जर केस कोर्टात जायच्या आधी पब्लिक मदत घेतली तर ती केस खारीज होते कारण सेपरेशन ऑफ पॉवर केलेली आहे पण इथे मात्र सरकारी वकील या ठिकाणी सांगतो की सभागृहाची कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे हा सर आणि अध्यक्ष हो महोदय म्हणजे मोका करता कसा ड्राफ्ट तयार करायचा एफ आय आर चा तो देखील त्यांनी तयार करून दिला आणि किती कलम लावली ती नंतर दाखवतो मी आणि मग हे जे विजू पाटील आहेत विजय पाटील जे दुसऱ्या गटाचे ज्यांनी जे, जे कंप्लेनंट आहेत त्यांच्याशी एक संवाद आहे गिरीश महाजनांचे नाव टाका मी जबाब तयार करतो पुढे काय बोलायचे स्टेटमेंट मध्ये काय टाकायचे हे सारे निर्देश मी देतो आहे जाईल तेव्हा मा आपला माणूस जाईल आणि तिथे ऐवस्ट ठेवून देईल कुणाकडनं कसे जबाब घ्यायचे हे मी तुम्हाला समजावून सांगतो आणि त्यानंतर पूर्ण संवाद आहे कुणाचा जबाब कसा रजिस्टर करायचा काय काय त्या ठिकाणी प्लांट करायचं या संदर्भातला सगळा व्हिडिओ या ठिकाणी आहे आता याच्यानंतर संभाषण आहे एसीपी सुषमा चव्हाण डी सी पी पौर्णिमा गायकवाड आणि ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण हॉटेलचे बिल देऊ नका दहा हजार दिले आहेत तिथले आपला माणूस ठेवा तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहेत पंचांची नावे मी व्हॉट्सअपवर पाठवतो दोन सायबर एक्सपर्ट ठेवा ती आपली माणसं असतील जे आपल्याला माहिती आहे हे पोलिसांना कुठे माहिती आहे दोन टेक्निशियन सोबत ठेवायचे आणि ते ॲडवस्ट ठेवून देते कोण करताय कॉन्स्पिरसी सरकारी वकील एसीपी आणि डीसीपी त्यानंतर एसीपी सुषमा चव्हाण यांच्यासोबतचा कॉल आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला दिलाय पंचनामा मॅनेज करा साडे सहा वाजता ऑर्डर मिळाला पाहिजे डीडीआर ओळखीचा असेल तर बोलवा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद अशा ठिकाणून पाच पंच लागतील उद्या रविवार असल्याने ओळखीची माणसं आधीच ठरवून घ्या वकील स्वतः ते सदा फोन करून माणसं ठरवतात कोण कोण माणसं ती माणसं त्यांनी दिली काही बाहेर बोलू नका मॅटर सेन्सिटिव्ह आहे फक्त तुम्ही शिपाई आयडेंटिफाय करून ठेवा आणि मग त्यांनी काय काय पंच म्हणून बोलायचं आहे मी सांगतो असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यानंतर मॅडमशी संवाद आहे साहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो मी जयंत पाटील असे अजितदारांकडे जातो मी स्वतः येणार नाही कारण मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे याचा पुरावा मिळेल असं सरकारी वकील म्हणतोय मी राष्ट्रवादीचा वकील आहे याचा पुरावा मिळेल त्यानंतर विजय पाटलांचे संभाषण आहे त्याचा एक व्हिडिओ आहे अशी बातमी लीक करा की अलका पवार आणि इतर डायरेक्टर यांच्यावरही रेड पडणार आहे आणि स्टे वॅकेट झाला की अटक होणार आहे अशी सुद्धा बातमी पसरवा त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी खराब होईल आणि मग भोईटेला माफीचा सा साक्षीदार करू आणि मग गिरीश महाजनला त्यात अटकवू आणि मग दुसरं संभाषण विजय पाटलांची चॅनलला बोलवून सर्व दाखवा त्यांना काय दाखवायचे ते आधी सांगून ठेवा गिरीश महाजन याच्या पापाचा घडा भरला असं सांगा मागच्या भागात शिवाजी भोईटेने फोटो फेकले असतील ते सगळे चॅनलवर दाखवायला सांगा त्यानंतरचा सा व्हिडिओ या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे गिरीश महाजनांचे नाव घ्यायला सांगा रामेश्वर आणि गिरीश महाजनांचे नाव घ्या सर्व जबाब वाचून काय ऍड करायचे ते नंतर मी करून देतो मग आता नंतरचा व्हिडिओ आता गिरीश महाजनांच्या पलीकडे गेलाय कोणाला आठपवायचे जयकुमार रावल गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस संजय कुटे मुनघंटीवार नागपूरून मला फोन आला पुढच्या आठवड्यात कुठे आहे असे विचारले मुंबईला केव्हा येणार शुक्रवारी असं सांगितलं मी गेलो तेव्हा पी एस राऊत तिथे नव्हता त्याने दुसऱ्याचा नंबर दिला मी जातो मंत्रालयात तेव्हा कधीच एंट्री नसते न जाण्याची न येण्याची मला थेट त्या ठिकाणी प्रवेश आहे नंतरचा व्हिडिओ मी सारे काही टाईप करून दिले त्यांना फक्त ए फोर वर टाईप करायला सांगितले खंडणीचे सुद्धा मी तयार करून दिले सुनील गायकवाड पुण्यात केव्हा आला याची माहिती काढली मग एफ आय आर मध्ये लिहिले दोन लाख तीन लाख कुठे दिले मग आपण काय काय दाखवले किमया हॉटेल दाखवायचे होते पण उद्या कायद्यात अडकू नये म्हणून कुठे कॅमेरे तर नाही ना हे आधीच बघून आलो उगाच रिस्क नको संपूर्ण सर्वे केला मग त्याच्यानंतरचा ऑडिओ व्हिडिओ कोणत्या दिवशी किडनॅप केलं ते सांगा असा प्रश्न विचारला त्यांनी की बाबा आता आपल्याला खोटं करायचं आहे मग कोणत्या दिवशी तर त्यांनी सांगितलं आपल्याला हा प्रश्न विचारला तर सांगायचं सा पहिल्या आठवड्यात तारीख कशाला सांगायची मग तो म्हणतो काही भाग कदाचित गिरीश महाजनला कळला त्याने एफ आय आर कॉपी मागून स्टे घेतला आता प्रयत्न करतायत मी कुठे दिसतो का मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशिरा माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे साहेबांच्या सांगण्यावर होते पैसा खूप लागतो एका स्टेज नंतर आपले टार्गेट कोण कौन, कोण आहेत पुन्हा देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन जयकुमार रावल आता टार्गेट वाढले सुभाष देशमुख सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे फायली तयार आहे हेच आपले सगळे टार्गेट आहे मग त्याच्यानंतरचा सा व्हिडिओ साहेब कधीच पिक्चर मध्ये येत नाहीत ते कुणाला तरी घरी बसवून सांगतात थेट फोन केला तर उगा स्टेशन डायरीत नोंद नको पण साहेबांना यांना संपवायचेच आहे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना एक लाख एक टक्के संपवायचे आहे गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच पुढच्या वर्षीपर्यंत काढायचे म्हणजे फडणवीस संपतो अनिल देशमुखांनी पुढे तो म्हणतो आता जो अनिल देशमुखांची तारीफ करत होता तो आता पुढे म्हणतो अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमवले हो शंभर कोटीपेक्षा जास्त असतील किमान अडीचशे कोटी तरी नुसते बदल्यांमध्ये नाही तर वाहन खरेदी बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात दोन वर्षात अडीचशे कोटी रुपये तरी कमावले असतील काय लागतं मुंबईमध्ये शंभर तरी मोठे बिल्डर आहेत प्रत्येकाने दोन तीन कोटी रुपये दिले तरी दोनशे तीनशे कोटी सहज जमा होतात बिल्डरसाठी दोन कोटी काही मोठी रक्कम नाही एक नक्की अनिल देशमुख आपल्या कामी आला असता मी साहेबांचा माणूस पण माझा फोटो ठेवत नाही संबंध दाखवत नाही कधी स्टेटस ठेवत नाही त्यानंतर सांगतो साहेबांचा वेळ घ्या तोवर काही शक्य नाही अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले आहे वळसे काहीच करत नाही आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते कोर्टात काय भूमिका मांडायची हे तेच ठरवतात ते म्हणतील ते ठरते मग दुसरं गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल असे स्टेटमेंट घ्या विश्वजितचं स्टेटमेंट घ्या अठराचे स्टेटमेंट झाले तर मजा येईल एक लेडीज आहे का कोणी तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटकच होऊन जाईल राजकारण करायचे असेल तर सी पी सी आय डब्ल्यू हे सारे तुमचे पाहिजे मोठ्या साहेबांनी सांगितले खरं म्हणजे देशमुख पंचवीस लाख रुपये घेऊन आले होते पण मी घेतले नाही नंतर तो पकडला गेला पंचवीस लाखात आपली गाडी झाली असती तो स्वतः देत होता तरी आपण घेतले नाही नशीब कसे असते पा पण त्याचं दुःख नाही आपलीच माणसे आहेत तो माणूस पाहिजे होता या नंतरच भुजबळ साहेबांबद्दल काय बोलतात बघा ते सात बायने छगन भुजबळ पैसे देऊन सोडले मुंबईला एक पाटणकर नावाचे वकील आहे जज मॅनेज करते एवढं तिचे काम आहे एक कोटी ठरले पन्नास लाख ती ठेवते पन्नास लाख देते गिरीश महाजनची फाईल तिलाच द्या ती पुढे सरकवेल रावलला आठ टाकले असते आणि महाजनला उचलले असते दोन उचलले असते तर अक्का भाजप हादरून गेला असता मग एंट्री झाली आहे माननीय अनिल गोटे साहेबांची अनिल गोटे साहेबांसोबत कॉल आहे ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण तावडे गिरीश महाजन रावल देवेंद्र फडणवीस रणजित पाटील सर्व फायले आपल्याकडे गोटे साहेब आपले कुठे भेटणार तीच आरबीआय जवळील तीनशे दोन नंबरची खोली साहेबांची इच्छा आहे आपण करू सगळे खचून जाऊ नका संजय राऊतांची वेळ घ्या मी सोबत येतो आपल्या जो सगळं आहे आपण सगळं करू साहेबांची मोठ माझे बोलणे झाले आहे सीएम फाउंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीण मध्ये करतोय साहेबांचे बोलणे झाले सीएम फाउंडेशनचा गुन्हा म्हणजे काय सीएम रिलीफ फंडाच्या अंतर्गत जे पैसे आपण मागच्या काळात देत होतो एक सेपरेट व्हिडिओ तो मी योग्य वेळी देत एक अनिल गोटे राज्याचे एक मंत्री दोन माणसं अजून आणि एक डॉक्टर मुंबईच्या मोठ्या हॉटेलमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्या डॉक्टरला सांगण्यात आलं की सीएम रिलीफ फंडाच्या संदर्भात पहिल्यांदा एक तू तक्रार दे की माझ्याकडे पेशंट आला नाही किंवा काय असेल आम्ही ती रजिस्टर करतो देवेंद्र फडणवीसांवर होणार नाही ती ओमप्रकाश सेटेवर करू आणि मग ओमप्रकाश सेटेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना त्यात गुंफव आणि या संदर्भात पुढे आलाय मी दाखवतो सगळं सोलापूर ग्रामीण मध्ये आपला हा गुन्हा आपल्याला दाखल करायचा आहे मग त्यानंतर आपल्याला या व्हिडिओमध्ये माननीय साहेबही दिसतात त्यांची एंट्री आहे सीएम रिलीफ फंडाची फाईल घ्यायला आलो वकील मोरे सांगतात सापडत नाही शोधून देतो ओरिजिनल साहेबांकडे माझ्याकडे झेरॉक्स सा। आहे आपल्याकडे चार फाईली आहे पांडे साहेबांना सांगून रजिस्टर करून घेतो पांडे साहेब शंभर टक्के करणार म्हणजे करणार तो एकमेव माणूस आहे अजून लोक एंट्री होते आहे मंगेश चव्हाण ची फाईल देतो गोटे साहेब मंगेश चव्हाण च्या फाईल मध्ये मला इंटरेस्ट नाही काय असाच आहे वकील अरे मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे मंगेश चव्हाणची फाईल देतो मग ते फाईल देतात वकिलाचा असिस्टंट म्हणतो आपण एक कॉपी काढून घ्यायची का वकील म्हणतात गोटे आणि आपण काय वेगळे आहोत का त्यांच्याकडे फाईल असली म्हणजे आपल्याकडेच आहे ते मंत्री झाले म्हणजे आपणच मंत्री झालो मी तुम्हाला एक्सपर्ट माणूस देतो तर धुळ्याला येईल आणि तुम्हाला संपूर्ण फाईल समजवून सांगेल साहेब तयार आहेत जून मध्ये संजय पांडे रिटायर होत आहे आता तो मुंबई सीपी झालाय त्याने सांगितले की मी केस रजिस्टर करून देतो त्याच बोलीवर आपण त्याला बसवले आहे मी रजिस्टर करायला लावतो असेही त्यांनी सांगितले जयंत पाटील साहेब सगळं बोलून घेतील तुम्ही ईडीकडे तक्रार करा मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची तुम्ही आरोप करा मग आम्ही हायकोर्टात जाऊ तोवर मेडिकलची फाईल आपण लावू भाजपला दहा कोटी रुपयाची देणगी मिळाली याची तुम्ही तक्रार करा जी झाली तक्रार केली त्यांनी त्यांना माहीत नाही ते कुठल्या कुठनं मिळाली पण केली त्यांनी तक्रार या एका पत्रामुळे नवाब मलिक यांची चौकशी स्टॉप होऊन जाईल हे सगळ्या सगळ्या प्रकरणात हेच वकील दिसतात मला गृहमंत्री मोदय कारण मग ऍडव्होकेट एम डी पाटील यांचा त्यांना कॉल येतो एम डी पाटील कोण आहेत रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्ये एम डी पाटील हे वकील आहे एम डी पाटील रश्मी शुक्ला प्रकरणात टेलिग्राफ ऍक्ट अनुसार ती केस कशी बसेल असं मला ओपिनियन तयार करून द्या मग हे ते ओपिनियन तयार करून देतात आणि ते ओपिनियन त्यांना पाठवलं हो जातं आणि मग ते त्यानुसार पुढची कारवाई करतात मग पुढचा व्हिडिओ आहे साहेबांनी नगरायला सांगितले जयंत पाटील यांनी सांगितले पण तो ऐकतच नाही काय करायचं साहेब म्हणाले तुला जे जे पाहिजे ते ते कर फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला आपले जजेस आणायचे कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची ही आपली भूमिका असते तीच आपण करणार आहोत त्यानंतर हे सरकारी वकील साहेब काय म्हणतात नवाब मलिक यांनी सांगायचे असते की हा जो फ्रॉड आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला जे दहा कोटी भाजपला डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आणि मी ते केले असेही सांगायचे मग ते गोटे यांना विचारतात हे चौदा मध्ये आले आहेत की त्याच्यानंतर आले आहेत मग ते म्हणतात चौदा मध्ये म्हणतात जोरदार पत्रकार परिषद घ्या मग तिथनं अनिल गोटेसाहेब जयंत पाटील साहेबांना फोन लावतात आता हे खरे जयंत पाटील आहेत की खोटे आहेत मी सांगू शकत नाही त्याच्यात काही माणूस दिसत नाही आहे पण त्यात मोबाईल दिसतोय आणि मग आम्हाला तुम्हाला भेटायचे तुम्हाला अर्जंट उद्या मुंबईत भेटायचे आणि मग ते ॲडव्होकेट चव्हाण यांना फोन देतात मग ते बोलू लागतात मागचे विषय राहिले आहेत आता पांडे साहेब आले आहेत मेडिकलची फाईल आहे उद्या किती वाजता तीन वाजता का यांना एक ड्राफ्ट करून देतो आहे उद्या ते ईडीकडे जाणार आहेत या कॉलवर बोललं तर चालेल ना समोरची व्यक्ती म्हणते नाही नाही फेस टाईमवर बोला मग फेस टाइमवर फोन लावतात आणि त्याच्यानंतरचा काही संवाद आहे <coughs> आता शेवटचा सांगतो आहेत खूप पण हा एक शेवटचा सांगतो वकील महोदय अनिल गोटेंना सांगतात जोरदार आरोप करा आणि सांगा यातील एकही आरोप खोटा निघाला तर सर्व प्रॉपर्टी दान करून टाकेल फक्त असे करण्यापूर्वी सर्व संपत्ती मुलाच्या नावे करून टाका <laughs> तुम्ही आरोप करायचे आणि मग आपल्या लोकांनी सभागृहात बोंबाबोंब करायची अध्यक्ष महोदय याच्यातला तर बराचसा भाग मी या सभागृहात वाचू शकत नाही माझा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये चाललं काय अशा प्रकारची कॉन्स्पिरसी आमच्या विरोधामध्ये अध्यक्ष मोदय जर सरकारी वकील करणार असतील तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का सरकार हे जर विरोधकांना अशा प्रकारे खोट्या केसेस मध्ये गुंतवणार असेल चाकू प्लांट करून टाका रक्त लावून टाका फोटो फेकून द्या आणि बोललो ना हे झालं हे झालं जे जे याच्यात बोललेलं आहे त्यातली प्रत्येक गोष्ट झाली आणि कोर्टामध्ये मोका लागायला गेला खोटे पुरावे झाले गोट्यांनी पत्र दिलं रावल यांच्या विरुद्ध दिलं या सगळ्या गोष्टी खोट्या तयार केलेल्या या घडलेल्या आहेत आणि साधा पुरावा नाहीये आम्ही हवेत बोलणारे लोक नाही आहोत याचे सगळे व्हिडिओ मी आपल्याला दिले आहेत माजी गृहमंत्री मोदय आपल्याला विनंती आहे आता याच्यामध्ये तर पोलिसचा थेट संबंध आहे मग याच्यावर कारवाई करेल कोण आमची मागणी आहे ही संपूर्ण केस सीबीआय ला दिली पाहिजे सरकारची कॉन्स्पिरसी जर दिसत असेल तर सरकारच्या अंतर्गत असलेले पोलीस आणि ज्या कॉन्स्पिरसी मध्ये पोलीसही दिसत आहेत हे पोलीस कशा प्रकारे या ठिकाणी याची कारवाई करणार आहे म्हणून आमची मागणी आहे आणि आपण नाही दिली आम्ही कोर्टात जाऊ आम्हाला हरकत नाही शेवटी लढाई आरपारचीच लढावी लागेल जर अशा प्रकारे आम्हाला संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल तर आम्ही कोर्टात जाऊ केस चाललेलीच चा, आहे गिरीश महाजनांच्या केसमध्ये प्रायम ऑफिस हे एका मिनिटात स्टे दिला कारण ते कोर्टाचे लक्षात आलं की तीन वर्षानंतर हे दाखवतायत आणि त्यांची मजा अशी आहे पहिल्यांदा त्यांनी तारीख टाकली मग त्यांच्या लक्षात आलं की त्या तारखेला तर गिरीश माझं नाहीच आहे पुण्यामध्ये मग त्यांनी ते चेंज केलं आणि आठवडा टाकला त्यामुळे हे जे काही या ठिकाणी घडतंय ना म्हणजे कांगावा बाहेर तुम्ही करताय सेंट्रल एजन्सी सेंट्रल एजन्सी पुरावा एकही नाही आहे पण मी तर पुरावा देतोय पुरावा तुम्हाला थेट पुरावा देतोय की कशा प्रकारे तुमचं सरकार आणि आम्ही करू मुकाबला आम्ही करू आम्हाला काय अडचण नाही आहे आम्ही आम्ही मुकाबला करू काही काय अडचण नाहीये पण अध्यक्ष मोदय असं आपण म्हणतो मराठीमध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावतोय ही, ही अवस्था आज या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते त्यामुळे बघूया मजा अशी आहे की गुन्ह्याच स्थान हे पुणे आणि तीन वर्षानंतर गुन्हा कुठे रजिस्टर होतो मुक्ताईनगरला मुक्ताईनगरला पहि पोलिसांचा वाटेल तसा गैरवापर पाहिजे तसा गैरवापर हा या ठिकाणी होताना दिसतोय आता मुक्ताईनगर म्हटल्यावर गुलाबरावांचा चेहरा थोडा हालतो आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या चर्चेच्या माध्यमातन आम्ही अतिशय गंभीर मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधलंय आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले या बॉम्बस्फोटाने अख्खी मुंबई हादरली आणि ते तिथेच थांबले नाहीत दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली दोन हजार आठ साली या मुंबईवर सातत्याने हल्ले झाले आणि प्रत्येक हल्ल्याची तार ही कोणाकडे गेली प्रत्येक हल्ल्याचा तार गेला हा दाऊद इब्राहिमकडे दाऊद इब्राहिम जो या देशाचा शत्रू आहे ज्याला पाकिस्तानने आपल्या संरक्षणात आहे आणि तिथे बसून या देशाच्या विरुद्ध जो षडयंत्र करतो त्या दाऊद इब्राहिमकडे सगळी तार गेले आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर इथनं पळून गेल्यानंतर दाऊद इब्राहिमने आपल्या कारवाया ज्या काही इथल्या सुरू केल्या हसीना पारकर त्याची बहीण इब्राहिम कास्कर त्याचा भाऊ यांना फ्रंटमध्ये ठेवून या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात रियल इस्टेट व्यवहार करायचे आणि या रिअल इस्टेटच्या व्यवहारातन पैसा उभा करायचा आणि तोच पैसा बाउन करता याच देशात वापरायचा स्लीपर सेल तयार करण्याकरता याच देशात वापरायचा म्हणजे आपल्याच पैशावर काळ्या पैशावर आपल्या देशात जनरेट करून त्याच्या आधारावर आपल्याच देशामध्ये दहशतवादी कृत्य करायचे हे दाऊद इब्राहिमने या ठिकाणी सुरू केलं तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी या संदर्भातला एक एफ आय आर दाखल झाला एनआयने तो केला त्यानंतर अनिस इब्राहिम छोटा शकील जावेद चिकना टायगर मेहमान इकबाल मिरची हसीना पारकर अशा सगळ्यांचं नेक्सस एक एस्टॅब्लिश व्हायला लागलं आणि या सगळ्यांना आरोपी बनवून या ठिकाणी हा गुन्हा दाखल झाला आता प्रश्न काय आहे अध्यक्ष मोदय दोन कॅरेक्टर आहेत महत्वाचे एक आहे सरदार शाहवली खान हा सरदार शाहवली अली खान कोण आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटचा आरोपी डबल जन्मठेप झालेला जेलमध्ये असलेला एक आरोपी सरदार शहा अली खानवर काय आरोप आहे त्याच्यावर आरोप आहे की त्यांनी कटामध्ये सहभाग घेतला शस्त्र कसे बनवायचे बॉम्ब कसे बनवायचे त्यांनी शिकून घेतलं त्यानंतर तो बॉम्ब स्कूटरमध्ये त्यांनी प्लांट केला आणि त्या स्कूटर नेऊन ठेवल्या आणि तिथनं मुंबईमध्ये अशा प्रकारचे बॉम्बस्फोट झाले म्हणजे हा काही साइडचा नाही मुख्य आरोपींपैकी एक हा सरदार शाहवली खान दुसरा कॅरेक्टर कोण आहे तो आहे सलीम पटेल हा सलीम पटेल कोण आहे हा सलीम पटेल हा हसीना पारकर जिला हसीना आपा म्हणतात मारल्या त्या हसीना आपाचा हा फ्रंटमॅन आणि दोन हजार नऊ साली आपण जर आपल्या क्राईम ब्रँचचा रेकॉर्ड बघितला तर क्राईम ब्रँचच्या रेकॉर्ड मध्ये सलीम पटेलच्या नावाने ही हसीना पारकर संपत्ती घेते तो फ्रंटमॅन आहे आणि जवळजवळ अशी सहाशे कोटीची संपत्ती ही घेतलेली आहे अशा प्रकारचे रेकॉर्ड्स ज्यावेळेस माननीय आर आर पाटील साहेब होते त्या काळामध्ये आपल्या क्राईम ब्रँचनी केले त्यानंतर तिला अटक केली आपल्या लक्षात असेल की एकदा मायनॉरिटी सेलच्या एका अध्यक्षाने आपल्या आबांना त्यांच्याकडे ईदेच्या निमित्ताने बोलवलं आणि त्यावेळेस पहिल्यांदा आबांवर आरोप लागला की दाऊदच्या माणसासोबत ते बसले त्यांची चूक काहीच नव्हती तो दाऊदचा माणूस जो त्यावेळेस आरोप लागला तो हा सलीम पटेल त्याच्या बाजूला बसले म्हणून आर आर आबांसारख्या स्वच्छ माणसाला त्या ठिकाणी दोन दिवस सगळ्या चॅनल्सनी छळलं की एकीकडे दाऊद बॉम्बस्फोट करतो आणि त्याच्या माणसासोबत आबा तुम्ही बसू कशी शकता त्यांनी माफी मागितली ही दोन माणसं या दोन माणसांनी काय केलं तर एक मुनिरा नावाच्या गोवावाला कंपाऊंड आहे एलबीएस रोडवर तीन एकराची जागा आहे आता ज्यांना मुंबई माहिती आहे त्यांना माहिती आहे एलबीएस रोडवरची जागा किती प्राइस लँड आहे तीन एकराची जागा आहे एलबीएस रोडवरली ही या मुनिराची जागा यांनी सांगितलं की त्याच्यावर अतिक्रमण आहे ते आम्ही काढून देतो आणि मग एक बोगस पॉवर ऑफ अटर्नी तयार केली आणि या बोगस पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोशावर ती सगळी जागा ही सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली सॉलिडस नावाची जी कंपनी आहे ती मंत्री महोदय नवाब मलिक यांच्या परिवाराची कंपनी सॉलिडस कंपनीला त्यांनी विकली किती रुपयात त्या वेळेचा मार्केट रेट होता दोन हजार रुपये चौरस फुट ही जमीन विकली आहे पंचवीस रुपये चौरस फुटाने मुंबईमध्ये उत्तीर्ड्याची जागाही पंचवीस रुपयांनी मिळत नाही आणि पेमेंट केलंय पंधरा रुपयाचा आणि मला आश्चर्य वाटत ता। बाकी त्यातलं सगळं सोडून द्या मी दादा तुम्हाला विचारतो शिंदे साहेब तुम्हाला विचारतो कि तुम्हाला माहिती असताना बाकी जाऊ द्या व्यवहार त्याचा क्रिमिनल अँगल जाऊ द्या पण तुम्हाला माहिती असताना हा व्यक्ती गुन्हेगार आहे हा जेलमध्ये आहे पॅरोलवर बाहेर आहे मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा गुन्हा आहे हा दुसरा हसीनापचा फ्रंटमॅन आहे तुम्ही त्याच्याशी व्यवहार केला असता त्याचा फोटो दोघांचे फोटो त्याच्या खाली तुमचा फोटो आणि तिघांनी सही करून अशा प्रकारे खरेदी केली असती अध्यक्ष महोदय हा सवाल आहे वाय डीड यू डू बिझनेस विथ द किलर्स ऑफ मुंबई मुंबईतला ज्यांनी बाम्बस्फोटाने होरपळून काढलं ज्यांच्यावर थेट आरोप आहेत त्यांच्यासोबत पण अध्यक्ष मोदी ही कहाणी इथेच संपत नाही आहे ही कहाणी पुढे गेली हा तर गुन्हा आहेच आणि त्या प्रॉपर्टीतनं मोठ्या प्रमाणात नंतर पैसा कमवलाय पण इथे संपत नाही याच्यामध्ये जो काही रिमांड आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो शाहवली अली खान जो नाशिकच्या का औरंगाबादच्या जेलमध्ये आहे तिथे जाऊन त्याची जबानी घेतली आहे तो तो काही ईडीच्या ईडीच्या अंडर नाही आहे तो जेलमध्ये आहे राज्य सरकारच्या जेलमध्ये तिथे जाऊन त्याची व्हिडिओवर जबानी घेतली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सलीम पटेल तर गेलाय तुम्ही पण ज्या ठिकाणी हसीना सोबत व्यवहार झाला हसीना पारकर व्यवहार झाला एका ट्रॅव्हल एजंटचं कार्यालय या ट्रॅव्हल एजंटच्या कार्यालयामध्ये त्या ट्रॅव्हल एजंटने मान्य केलं की सगळे या ठिकाणी येत होते हसीना पारकर सोबत इथे बैठका झाल्या त्या ट्रॅव्हल एजंटने हे मान्य केलं की माझ्यासमोर व्यवहार झाला एवढंच नाही तर एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये आहे त्याच नाव मी विसरलो होत मला पाहावं लागेल यांनी जो एका दुसऱ्या कंपनीमध्ये यांचा पार्टनर आहे त्यांनी हे बयान दिलाय की माझ्या हाताने मी हे पैसे दिले हसीना पारकरला माझ्या हाताने मी पैसे दिले म्हणजे अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये मंत्री हे मुंबईच्या गुन्हेगारांची साहेब ते कोणाच सोडून द्या तुम्ही सरकारी पक्ष आहे आम्ही विरोधी पक्ष आहोत तुम्ही कोणी आमचे शत्रू नाही आहे आजही तुमच्यापैकी कोणाही कडे येऊन मी जेवू शकतो तुम्ही मला नाही म्हणणार नाही ही शत्रुता नाही आहे पण अध्यक्ष मोदय मुंबईच्या गुन्हेगारांची अशा प्रकारचा व्यवहार करण्याची हिंमत होते कशी आणि त्याच्यानंतर कमीत कमीत दहा पत्र मंत्री महोदय नवाब मलिक यांचे महानगरपालिकेत आहेत वेगवेगळ्या फोरमवर आहेत हे सगळं त्यांनी रेग्युलराईज करून घेतलंय म्हणजे मुळातच त्या पर्टिक्युलर जागेवर दहा बाय दहाची टेनन्सी होती ती चुकीची होती पण या मुंदिरा मर्चंट का काय नाव त्यांचं खोटी त्यांनी गवाई दिली हे महत्वाचं आहे जमिनीच्या ज्या मालकीन आहेत त्यांनी सांगितलं मला एकही पैसा मिळाला नाही आणि माझ्याकडनं पहिल्यांदा सांगितलं अतिक्रमण काढून घेतो म्हणून एक पॉवर ऑफ अटर्नी घेतली आणि दुसरी पॉवर ऑफ अटर्नी मी केलीच नाही आहे म्हणजे ज्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे त्या मुनिरा आणि त्या दुसऱ्या बाई दोघी जणी आहेत मायलेक त्यांची जमीन विकली आहे त्यांनी सांगितली पॉवर ऑफ अटर्नी आम्ही केलेली नाही आणि या संपूर्ण सौद्यामध्ये एक नवा पैसा ही मालकांना नाही मिळाला पैसा कोणाला मिळाला पैसा मिळाला हसीना पारकरला सलीम पटेलला आणि हा जो शाहवली अली खान आहे आज मला एवढंच विचारायचं आहे की या देशांच्या शत्रूला व्यवहारामध्ये काळा पैसा मिळाल्यानंतर ते काय या देशाच्या भल्याचा विचार करणार आहे हा कधीचही असला तरी महत्वाचा आहे बसून बोलू नका हे सगळं कोर्टात बोलले आहे त्याच्यानंतर रिमांड मिळाली आहे तेही वाचून दाखवतो पाहिजे असेल तर तुला रिमांडचा ऑर्डरच आणलाय नाही नाही हे जे काही अध्यक्ष मोदय ज्यावेळेस हे सांगण्यात आलं की ईडीचा कायदा कसा लागेल वगैरे रिमांडच्या वेळीच कोर्टाने इट इज अ प्रायमाफिसी केस म्हटलाय प्रायमाफिसी आणि त्याच्यानंतर हे सांगितलंय ऍज पर सेक्शन थ्री ऑफ द ऑफेन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग इज अ कंटिन्यूइंग इन नेचर अँड इट कंटिन्यूज Till such time a person enjoying the proceeds of crime by its concealment and possession or acquisition or use of untainted property or use or projecting the same as untainted property. There is a material to indicate that the accused is in possession of the said property. Prima facie, an assistant director on the basis of material in his possession has reason to believe. That the accused has committed an offense under section 3 of the PMLA. Arrest order indicates that grounds of the arrest are communicated to the accused. It seems that there is a substantial compliance under section 19 of the PMLA Act. There are reasonable grounds to believe that the accusations are well founded under PMLA. A courtman, I am of considered view that custodial interrogation of the accused is necessary to unearth all the ramifications involved in the crime. It is imperative to note that custodial interrogation of the accused is necessary to collect seized, recovered documents at the instance of the accused. The proceeds of crime, the proceeds of crime has traversed since last 20 years or more. Therefore, sufficient time is required

देशाच्या शत्रूंसोबत व्यवहार करत असेल आणि ज्यावेळेस व्यवहार केला त्यावेळेस ते अक्युज आहेत मुंबईच्या बॉसफोटाचे अक्युज आहेत ते त्याच्यानंतर लगेच कन्व्हिक्ट झाले त्यावेळेस पॅरोलवर बाहेर आहे त्यांनी दिलाय त्यांनी त्याच्या ते जबानीमध्ये सगळं दिलेलं आहे काय काय घडलंय दिलेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्हाला काही आमची काही अशी कॉम्पिटिशन लागलेली नाही की मंत्र्यांचे राजीनामे घ्या आम्ही काय रोज उठ उठसुट रा, मंत्र्याचे राजीनामे मागत नाही मी विरोधी पक्ष नेता झाल्यापासनं मी एकाही एक मंत्र्याचा राजीनामा मागितला नाही मी मुख्यमंत्र्यांचा नाही मागितला कधीच नाही मागितला कारण मला माझी जबाबदारी समजते मी कधीच नाही मागितला पण या ठिकाणी जर अशा प्रकारे थेट आरोप मंत्र्यांवर होत असतील मी माननीय जयंत पाटील साहेबांची प्रेस कॉन्फरन्स बघितली बिचारे खूप त्या ठिकाणी प्रयत्न करत होते डिफेंड करायचा आणि तेव्हा मधले मधले मुद्दे सोडून सांगत होते म्हणून आज मी पूर्ण स्टोरी तुमच्या समोर ठेवली एवढीच नाही आहे अजून तीन अशा प्रकारचे सौदे आहेत ज्या सौद्यांच्या माध्यमातन अध्यक्ष मोदय मनी लॉन्ड्रिंग झालाय पण मनी लॉन्ड्रिंग म्हणजे कुठलाही गुन्हा गुन्हाच असतो पण मनी लॉन्ड्रिंग हे जर टेरर फंडिंग मध्ये गेलं तर अध्यक्ष मोदय हा आमचा सवाल नाही विरोधकांचा नाही आहे तुम्हाला कदाचित वाटत असेल की आम्ही राजीनामा घेतला तर विरोधकांचा विजय नाही आमचा विजय नाही आहे हा विजय मुंबईच्या जनतेचा होईल भारताच्या जनतेचा होईल महाराष्ट्राच्या जनतेचा होईल कारण ज्याचा ज्याचा संबंध या ठिकाणी ज्याचा ज्याचा संबंध देशाच्या शत्रूशी थेट आलेला आहे या सभागृहामध्ये त्याला बसण्याचा अधिकार आहे का या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का मी पुन्हा सांगतो आर आर पाटील साहेबांची काय चूक होती त्यांना माहिती नव्हतं पण त्यांच्या बाजूला तो सलीम पटेल बसला दोन दिवस मीडियावर त्याचा चेहरा गोल आर आर पाटील साहेबांचा चेहरा गोल करून मुंबईच्या मारेकऱ्यासोबत दाऊदच्या माणसासोबत अरे इथे तर थेट व्यवहार करणारा व्यक्ती त्या मला आठवत कि त्यावेळी विरोधी पक्षांनी मागणी केली होती आर आर पाटलांच्या राजीनाम्याची पण मला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस मी सांगितलं की आर आर पाटलांची चूक सांगता येणार नाही ही चूक असेल तर ही पोलीस विभागाची चूक आहे त्यांनी त्यांना पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं की कोण कोण लोक त्या ठिकाणी आहेत आयबीनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की कोण कोण लोक त्या ठिकाणी आहेत तुम्ही जाऊ नका त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे अनावधानाने ते त्या ठिकाणी गेले आणि म्हणून अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी जर मंत्री महोदय नवाब मलिक साहेबांचा राजीनामा आपण घेतला नाही तर सरकार कोणाला प्रोटेक्ट करताय कोणाला करताय का आम्ही हा आरोप लावू नये कोणाच्या विरुद्ध अध्यक्ष महोदय या ठिकाणी कोणाला सपोर्ट आपण करतोय माझी तर विनंती असेल एकदा शांतपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे नेते यांनी ने विचार अशा करा। विचार करा प्रकारे जर आपण हे टॉलरेट करणार असू तर उद्याला ही मुंबई असुरक्षित झाली तर त्याचे जबाबदार आपण असू कारण या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्यांना हे जर वाटलं की आमच्याशी व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण आहे काही प्रॉब्लेम नाही आहे काही अडचण नाही आहे हा परसेप्शनचा देखील विषय परसेप्शनचा आर वी स्ट्रॉंग इनफ एक राज्य म्हणून एक स्टेट म्हणून आमच्याकडे ती इच्छाशक्ती आहे का डू वी हॅव दॅट विल ती विल आहे का आमच्याकडे एकत्रितपणे काही आम्ही निर्णय घेऊ शकणार आहोत की नाही हा अध्यक्ष मोदय या ठिकाणी प्रश्न आहे आणि कदाचित मंत्री महोदय तुम्ही उत्तरामध्ये इकडचं तिकडचं सांगाल आम्ही ऐकून घेऊ पण इतिहासामध्ये हे निश्चित लिहिलं जाणार आहे हे निश्चित लिहिलं जाणार आहे इतिहासामध्ये की इतकी फेसी केस असताना देखील ते अजून मंत्री आहेत आणि माझं म्हणणं एवढंच आहे तुमचं म्हणणं आहे ना उद्या ते सुटले तर काळ घ्या ना पुन्हा मंत्रिमंडळात स्वागत करा सत्कार करा तुम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा कधी ना, ही केस रजिस्टर झाली नाही अजूनही नाही संजय राठोड यांच्यावर अजूनही तुम्ही केस रजिस्टर केली नाही तरी राजीनामा घेतला मग हा काही वेगळा न्याय आहे का याच्यातनं काही वेगळा संकेत द्यायचा आहे का अध्यक्ष मोदय तुम्ही मी पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो आणि मागणी करतो कि श्री नवाब मलिक यांचा राजीनामा या सरकारने घेतलाच पाहिजे खरं म्हणजे अध्यक्ष मोदय अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत पण मी आज या दोनच मुद्द्यांवर या ठिकाणी बोलणार आहे आणि दोन छोटे मुद्दे आपल्यासमोर मांडून मी या ठिकाणी थांबणार आहे एक तर अध्यक्ष मोदय बापूसाहेब माणिकराव कुलकर्णी एकाहत्तर वर्षाचे रेणापूर तालुक्यातले हे व्यक्ती आहेत अध्यक्ष मोदय हे अनलायझर नावाचा जो युट्यूब चॅनल चालतो त्या सुशील कुलकर्णीचे वडील आहेत दोन व्यक्तींनी यांना थांबवलं पहिल्यांदा पोलिसांचं ओळखपत्र दाखवलं आणि त्यानंतर चाकूनी त्यांच्यावर हल्ला केला आता अध्यक्ष महोदय हे जे काही सुशील कुलकर्णी आहेत हे खुलं बोलतात कोणाच्याही विरोधात बोलतात तुमच्याही बोलतात आमचे बोलतात बोलता, ते बोलतात पण जर सरकारमध्ये सरकारच्या विरोधात बोललं किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोललं त्यांचं नाव आहे बापूसाहेब कुलकर्णी तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे हा एक मोजे माखणी वरपूळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथे भर रस्त्यावर दिवसा सत्ता पक्षाशी संबंधित दोन नेत्यांनी ओपन गोळीबार केला पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही केस रजिस्टर होत नाही तिथल्या सगळ्यांना विचारा प्रत्येक नाव सांगतो पण पोलीस म्हणतात तो, तो अज्ञातांनी केलाय ते कोणा आम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे हे जे अज्ञात आहेत यांना शोधून यांच्यावर देखील एफ आय आर हा दाखल केला पाहिजे मी शेवटी एवढंच सांगेन अध्यक्ष महोदय की ज्या प्रकारे हे सगळे प्रकरण आपल्या समोर आले आहेत पुन्हा दोन मागण्या करतो पहिली मागणी संपूर्ण केस जी मी आपल्याला दिलेली आहे ही सी ट्रान्सफर करावी आणि दुसरी मागणी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा धन्यवाद जय हिंद सभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते गिरीश महाजन यांच्या संदर्भात सगळे पुरावे ऑडिओ व्हिडिओ माध्यमातले आम्ही आपल्याकडे सादर केलेले आहेत याविषयी ते बोलले आणि कसं त्यांना अडकवलं जात होतं कटकारस्थान केलं जात होतं त्याविषयी ते बोलले नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा त्यांनी केली आहे